Udyar Mitranu, आज आपण भूगोल विषयातील प्रकरण दुसरे या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दुसऱ्या प्रकरणाचे नाव आहे स्थान व विस्तार. सर, आपण कोणत्या देशाचे स्थान व विस्तार अभ्यासणार आहोत? छान प्रश्न विचारलास. सांगा ना सर, आपण कोणत्या देशाचे स्थान व विस्तार अभ्यासणार आहोत? हे पहा, मी आता तुम्हाला या ठिकाणी एक चित्र दाखवतो. ते चित्र पाहिल्यावरती तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपण कोणत्या देशाचे स्थान व विस्तार अभ्यासणार आहोत. त्यातील एक चित्र तर तुमच्या खूपच परिचयाचे आहे. दाखवा सर चित्र, बघू बरं. हे पहा, हे आहे ते चित्र. यावरून सांगा, हे चित्र नक्की काय आहे ते? सर सर, मी सांगू? हा सांग बरं, छान बडा सांग. सर, ह्यातले एक चित्र जे आहे ते आपल्या भारताच्या ध्वजाचे आहे सर. अगदी बरोबर, हे चित्र एक चित्र यातील आपल्या भारताच्या ध्वजाचे असून हा ध्वज तिरंगा या नावानं ओळखला जातो. मग दुसरे चित्र कशाचे आहे, जरा ओळखा पाहू. सर, या दुसऱ्या चित्रामध्ये फुटबॉलचे चिन्ह आहे. यावरून माझ्या मते हा ध्वज ब्राझील देशाचा असावा सर. खूपच छान, अगदी बरोबर. या चित्रातील एक ध्वज भारताचा आहे आणि दुसरा ध्वज ब्राझील या देशाचा आहे. चला तर मग आपण या दोन देशांचे जगातील स्थान आणि विस्तार याचा अभ्यास करूयात. या दोन्ही देशांचे स्थान आणि विस्तार अभ्यासण्यापूर्वी आपण या दोन्ही देशांची काही खास वैशिष्ट्य आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, ज्यांना आपण सूचक विधाने असे म्हणूयात. हे पहा, ही आहेत ती सूचक विधाने. ही सूचक विधाने कोण वाचून दाखवेल मला आणि ती कोणत्या देशाशी संदर्भित असावीत? सर सर, मी वाचून दाखवू. सर, अगदी बरोबर. जे सूचक विधान आहे हे विधान भारताच्या लोकसंख्येच्या संदर्भात असून भारताचा जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो हे दर्शवणारे आहे. दुसरे सूचक विधान हे दर्शवते की मसाल्याच्या पदार्थासाठी आपला भारत देश जगामध्ये प्रसिद्ध आहे. हो, अगदी बरोबर. आपल्या भारतातील मसाल्यांना जागतिक बाजारपेठेमध्ये खूप मोठी मागणी आहे आणि हे मसाल्याचे पदार्थ खूपच प्रसिद्ध आहेत बरं का जगामध्ये. सर, आता तिसरे सूचक विधान याच्यातून आपल्याला असे दिसून येते की भारतामध्ये क्रिकेट हा खेळ अतिशय लोकप्रिय खेळ आहे. अगदी बरोबर. सर, आता ब्राझील देशाशी संबंधित तीन सूचक विधाने आहेत. सांगा पाहू, कोण सांगतंय ते? अगदी बरोबर. सूचक विधान कॉफीचे उत्पादन बहुधा जास्त असावे, यामुळे जगाचा कॉफी पॉट म्हणून ब्राझील या देशाला ओळखले जात असावे. अगदी बरोबर आहे. ब्राझीलमधील कॉफी जगप्रसिद्ध आहे आणि कॉफीचे उत्पादन ब्राझीलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते बरं का. हो का सर. हो, म्हणून तर जगाचा कॉफी पॉट म्हणून या देशाला संबोधले जाते बरं का. आता ब्राझीलच्या संबंधित तिसरे सूचक विधान सांगा बरं. अगदी बरोबर. फुटबॉलसाठी ब्राझील हा देश जगात प्रसिद्ध आहे. इथल्या लोकांना फुटबॉल खेळणे खूप आवडते बरं का. अगदी बरोबर. फुटबॉलसाठी ब्राझील हा देश जगात प्रसिद्ध आहे. इथल्या लोकांना फुटबॉल खेळणे खूप आवडते बरं का.